TV9 ह्या चॅनलवर माथेरानमध्ये एक करोना सदृश्य रुग्ण आढळलेला आहे अशी बातमी प्रसारित झाली होती आणि ह्याविषयी कोणत्याही प्रकारची बातमी त्यांनी अधिकृतरित्या आमच्याकडून घेतलेली नव्हती. आणि कारण अशा प्रकारचा रुग्ण माथेरानमध्ये नाही आहे. जी एक महिला आहे तिला सर्वसाधारणपणे सर्दी झाली होती आणि ती आता व्यवस्थित छान तिची प्रकृती आहे. त्याच्यामुळे मी सर्व नागरिकांना आणि पर्यटकांना आवाहन करते की आपण घाबरून जाण्याचं कोणतेही कारण नाही. आपलं माथेरान पूर्णतः सुरक्षित आहे. आपण नक्की इथे पर्यटनाचा आनंद घ्यावा. आणि ही जी TV9 ची बातमी आहे ती पूर्णतः चुकीची आहे. त्यासंबंधी आपण त्या TV9 चॅनलचे जे संपादक आहेत त्यांच्याशी संपर्क साधून या बातमीविषयी त्यांना खुलासा करण्यास सांगितलेले आहे. जी का महिला पर्यटक जे आहे म्हणजे जे परदेशी आहे तर ते ऍक्च्युली भारतातच मुळात 40 दिवसापासून भारतामध्ये वास्तव्य करते. तर ती जेव्हा आमच्याकडे चेकअप झाली तर तिला सर्दी आणि ताप वगैरे आणि घसादुखी एवढेच 1-2-3 लक्षणं तिला होती. त्याच्या व्यतिरिक्त कुठलं लक्षण नव्हतं तिला. आणि तिचं वास्तव्य जास्त दिवस भारतात असल्यामुळे तिला नॉर्मली सर्दी खोकल्याप्रमाणे औषधे दिली असता तिला पुष्कळ प्रमाणात आराम पडला आहे. तिला आज परत जाऊन जेव्हा चेक केली तर तिची तब्येत एकदम व्यवस्थित आहे. अगदी म्हणजे ती पुष्कळ प्रमाणात कव्हर आहे त्यामुळे तिला आता सध्या तसा काही त्रास नाही आहे. माथेरानमध्ये जी बातमी पसरली होती TV9 माध्यमातून किंवा आणखी दुसऱ्या ह्याच्यातून तर ती बातमी पूर्णपणे खोटी आहे. कुठल्याही परिस्थितीचं माथेरानमध्ये करोनाचा रुग्ण नाही आहे. आणि माझ्या संदर्भात आरोग्य सभापतींनी कुठली स्टेटमेंट दिली आहे असं समजवण्यात आलं होतं. मी कुठलीही स्टेटमेंट अशी दिलेली नाही की माथेरानमध्ये करोना सदृश्य रुग्ण आढळलेला आहे. आणि ह्याचं मी पर्यटकांना मी आवाहन करतो की माथेरानमध्ये कुठल्याही परिस्थितीत करोना व्हायरस किंवा करोनाचा कुठलाही रुग्ण नाही आहे.